आता नाही साखरपुडा ठरलेला आहे. हा तुम्हाला नव्हता म्हणून सांगतो तुम्हाला आहे तीस जानेवारी लग्नाची तारीख ठरलेली आहे. मूर्त नाही ठरवली पण तीस जानेवारी काय मूर्ताची वेळ काय नाही दोन वाजेनंतर पुढची पायरी आहे. दुसरं मुलीला तुम्ही काय घालणार ते पण ठरवलंय. मुलाला आपण काय घेणार ते पण करणार. हे काय तो लिखित नियम आहे तो तुम्हालाच करावा लागणार. आम्ही फक्त घोड्यावर येणार. लग्नाचं सगळं आमच्या साखरपुड्याचं काय तुमची हे बघा. साखरपुडा तुमचा 18 तारखेला तुम्ही जो म्हणताय आजचे रोज परिस्थिती बदलते त्या दिवशी काय असेल ते सांगता येत नाही. एक 4 दिवस अगोदर आपण ते बोलता येईल. मग नाही ते कसं आहे 18 तारीख कशी यांच्या वडिलांचं उद्या किंवा परवा जातील तिथे ते 15 जिथे येते मग त्याला लागून 1-2 दिवसात ते साखरपुडा करायचं. नाही नाही तसं नाही म्हणत. ह्या लॉकडाऊनची परिस्थिती रोज बदलते. काय आपण आपण ठरवायचं ते त्यावेळेस साखरपुडा हा की कुठे कधी गेला तर छोट्या त्यांचं म्हणणं असं होतं का मोठा करायचा का असं तरी विचारलं. कार्यक्रमापैकी काही वेळ काय असतं हे काही कार्यक्रम मुलाकडे नसतो तुम्हाला ठेवायचंय का लग्नाचं काही बदलत नाही. कारण कारण आजचं बरं का आजचं सकाळचं उद्धव साहेबांचं जे भाषण आहे ना त्यांची मानसिकता परत झालेली आहे मुंबईच्या. ती काय अडचण नाही. ही परिस्थिती पाहून 2 दिवस आली आम्ही निर्णय घेऊ आणि याला वाढून जशी परिस्थिती असेल अगदी मोकळं झालं तर आमचे 500 निवी आवरला ते आम्ही करतो. लिमिट केलं तर 50 लग्नाच्या वरती तुम्ही हेच करू नका. फक्त आता साखरपुडा तुम्हाला खेळायची अपेक्षा असेल तर आमचं काही म्हणलं नाही. अगदी म्हणजे 50 हा याच्या दुप्पट राहतील जास्त काही नाही. आता जमले याच्या दुप्पट लोक धरून जात. आपण आतमध्येच ठेवायचा आहे. तुमच्या येणार कुठे ठेवा तुम्ही आम्ही येणार ठेवायचं.
कोणतं? किंवा तुमच्या कोपऱ्यावर गुरकुले पण आहे? गुरकुले वेगळं आहे, हे हॉल पण आहे व्यवस्थित आणि जेवणाचं हरी ओम पॅलेस म्हणून आमच्या त्या उपक्रमाला म्हणजे आमचं जे भरलं आहे ना त्याच्या आधी 200 मीटर टायमिंग दुपारी फक्त पुढचं कार्यक्रम आहे तुमचा टाळी धरायची फक्त याचा असे म्हणजे कारण काय टायमवर नको तुमची धावपळ किती राहणार आता ताकद पुढे म्हणलं तर मुलीच्या आईला येणार ते मुलीच्या बहिणी आहेत सगळं आलं वक्तळ येते सांगत पद्धतीने तुम्ही ते करायचं त्यांच्या पद्धतीने ते करते आधी बोललं असलं ते बरं नाही तर टायमावर परत नाही घेऊ आता आमच्या वतीने अंबेकर साहेब नाराजी म्हणजे हा विषय निश्चित झाला याच्यापुढे म्हणजे आम्ही याच्यासाठी आलो होतो बाकीची विषय मोकळा बरोबर मी बऱ्याच समाजाच्या लग्न जमवण्याच्या कार्यक्रमाला असतो पण एवढ्या शॉर्टकट पर्यंत कमी वेळेत कुठलीच चर्चा झाली नाही त्याबद्दल इतका वेळ लागतो ना दोन म्हणजे किरकोळ गोष्टीसाठी डोकं लावणं काय लॉजिक असत म्हणत असत आज आज पण लग्न लावायचं काय नाही लग्न ठरवायचं ना का मग बंग साखरपुरा तुम्ही कुठले? मी बेस्ट आहे. बेस्ट आपलं कळून बस मामाचं गाव मुलीचं मामाचं गाव आमच्या आसू लिहिलं नातेवाईक आहे ना हरी पाटील हरी भोंगते हरी भोंगते आप्पा वारले हरी भाऊ वारले आमचे वडिलांचे लखमाभाऊ पाटील लखमाभाऊ पाटील असं ना त्यांची बहीण कुठलं गाव परमोरी परमोरी अजून तुमचं गाव ते परमोरी बर का तुम्हाला परमोरी सांगितलं तर लक्षात नाही बर का पवार साहेब हो पवार साहेब
तसं नाही लक्ष आहे, मॅकडॉनल्डचे मालक आहेत ते, मॅकडॉनल्डचे मालक आहेत ते. राजेंद्र दुखंडे मी समोर बघा नाही. माझी मामी तुमच्या इथलीच आहे, वारलेपा करंजाडला दिली होते देवरे बैरव झाले होता बघा, वारल्या होत्या दोन एक वर्षापूर्वी. ती आमची सक्सेसफुल होती. आम्ही राहतो सगळ्यांना ठिकाणी. आमच्या सहावी पिढी चालू आहे. सहावी पिढी म्हणून शापूर मध्ये आम्ही काय गाव कुठे शापूर म्हणजे आपले शापूर मी तिथवा राहतो. बाकी शापूरला आमचे सगळं ताट द्या. दुखंडे मराठा चालू कोणी मराठा नाही तेवढंच लॉकडाऊनच्या काळात झालं होतं समजेल बा तुमच्यावरून तरी. पिंपरीचं लग्न होत, 1,00,000 रुपये नाही दिले, 2,00,000 रुपये घेते माझा काय करणार. यांनी दिली हरिभाऊला मंडळी पाळ्याचीच होती. बेस्ती दागा त्यांच्या मुलाला होती, मुलाला होती बेस्ती वारली वारली ती. हा बरोबर. वडिलांची आत्ये भाऊ आता मासे मिळते मोठी शक्ती.